जनतेला कळवण्यात येते की यापूर्वी 76% रेशन धान्य दुकानातून नियमित व अंत्योदयच्या रेशन कार्ड धारकांना धान्य आणि तांदूळ आणि गहू याचा पुरवठा केलेला होता। यामधून किशरी कार्डधारक जे वगळलेले होते त्यांना सवलतीच्या दरात प्रतिमानशी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ असे 2 महिन्यासाठी देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला होता। यासाठी महिन्याला 300 कोटी रुपये खर्च करून आजपासून या किशरी रेशन कार्ड धारकांना हे स्वस्त सवलतीच्या दराची धान्य चालू झालेलं आहे। तर माझी कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्यांचे किशरी कार्ड असतील त्याने धान्य दुकानामध्ये जाऊन त्याचा लाभ घ्यावा। तसे ज्यांचे रेशन नाही आणि ज्यांचे रेशन कार्ड नाही अशा आणि स्थलांतरित मजुरांसाठी सुद्धा शासन लवकरच अशा प्रकारची धान्याची सोय करणार आहे। आपण सर्वांनी सोशल डिस्टन्स पालन करून व्यवस्थितपणाने आपण या कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं। प्रशासनाला अशी विनंती करतो।